देवा, आता सगळं चांगलं होत आहे तर ताईला काय झालंय? ती अचानक अशी का वागायला लागली माझ्याशी? खर तर माझ्या लग्नासाठी सगळ्यात जास्त जोडे तिनेच जिजवले. सख्खी आई करणार नाही एवढं केलंय ताईने धाकट्या बहिणीसाठी. माझ्यावर खूप जीव आहे तिचा, माहितीये मला. पण मग अचानक काय झालंय तिला? अशी का वागते ती? आणि मी काय करू देवा? आई बोलली ते खूप लागलंय मला. एरवी ती अशी कोणालाच बोलत नाही, मग मलाच का? मी खरंच खूप खुश आहे रे. प्रद्युम्न समजून घेतात मला, मग इतकी वर्ष मला समजून घेणारी ताई माझ्याकडे का पाठ फिरवते देवा? देवा, तुला मला आनंदी बघायचंच नाहीये का? कुठल्या ना कुठल्या कारणासाठी मी रडायलाच हवंय का तुला? आधी लग्न जुळत नव्हतं म्हणून, आणि आता ताईमुळे. आई हो, असं काही नाहीये. जान्हवी, तुझ्याकडे ती मन मोकळं करते चांगलं आहे ना. नाही, त्याचा राग नाही आलाय मला. तू काय परकी आहेस का? आपलीच आहेस ना. मी सरीला जेवढी ओळखते ना तेवढं कोणीच ओळखत नाही. लहानपणापासून बघते ना ग तिचं ते देवदेव करणं, तिचा तो हट्टीपणा. नाही जान्हवी, तिला कुणी काही सांगितलेलं अजिबात पटत नाही. ती तिचंच म्हणणं खरं करते. आणि आपण एखादी गोष्ट करू नको असं म्हटलं ना की खूप राग येतो तिला. आणि जान्हवी, अगं इतकी वर्ष लग्न नाही जमलंय तिचं, हळवी झाली आहे ग. जरा काही झालं ना तर रडत बसेल बघ. अग आता काही उलट सुलट झालं तर कोण आहे सांग तिला. आई अहो, असं नका म्हणू. आता आपण सगळे त्यांच्या माहेरचीच माणसं आहोत की. अग हो, आपण आहोतच. आणि खरं सांगू का, आईनी तिला इतकी वर्ष इथे ठेवून घेतलं ना, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आमच्या दोघींसाठीही. आणि केली ना ग, सगळ्यांनी धडपड केली तिचं लग्न जमवायची. आईनी सुद्धा केली हा, पण तिचा स्वभावच नाहीये ना जुळवून घेण्याचा. आणि जान्हवी, आता वयाचा सुद्धा विचार नको का ग करायला? आता या वयात नाही पटलं कोणाशी तर कुठे जाणार सांग? थोडा तरी सारासार विचार करावा ना. हो आई, हो. जान्हवी, अगं मी मोठी बहीण आहे तिची. तिला ती कळते ना, त्यापेक्षा जास्त मला ती कळते. बहीण म्हणून मला तुमची काळजी अगदी समजू शकते. तुमचा सगळा कन्सर्न कळतोय मला. पण मग तू समजावशील का ग तिला? नको पडूस म्हणावं असल्या फंदात. हो आई, मला आता नाही बोलता येणार. मी फोन करू तुम्हाला नंतर. अगं हो का, सॉरी हा, तुझा ऑफिस मधला वेळ घेतला. बरं, पण वेळेवर जेवून दे हा. आणि हो, डब्यात शिरा थोडा जास्त दिलाय, गीताला आणि नीतीला पण दे. हो हो, ठेवते 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 फोन. हो हो आई, ठेवते. बाय. सॉरी हा, बोला. अरे जान्हवीचा फोन एंगेज लागतोय. मला काही सुचतच नाहीये श्री. सरुमावशी, अगं एवढं काही झालेलं नाहीये. तू बघितलंस ना ताई कशी बोलली मला. अगं ते तुझ्या काळजीपोटी. माझं काही चुकतंय का? मी तिच्याशी विचार विनिमय करूनच ठरवणार आहे ना सगळं. हे बघ, तिला हे सगळं माहित नाही. अरे पण मग विचारावं ना तिने. अगदी खडसावून विचारावं काय चाललंय तुझं म्हणून. अगं तिचा स्वभाव नाहीये तो. पटकन बोलणं तरी तिचा स्वभाव आहे का? हे बघ सरुमावशी, रागावतो आपण हक्काच्या माणसावरच की नाही. ते आहेच रे, ताईचा हक्क आहेच माझ्यावर. तेच तर. पण ती चिडली रे माझ्यावर. अगं मग तू बोल तिच्याशी. श्री, माझं काही चुकतंय का रे?
हॅलो श्री, मला छान वाटतंय, आनंद होतोय, जगावस वाटतंय. हे असं वाटायला नकोय का रे श्री? तरुमावशी तू आनंदी आहेस ना, मग झालं तर. हे बघ, कधी कधी ना आपल्याला झोकून द्यावं लागत, मग घ्यायची रिस्क. तुलाही असंच वाटतंय ना? हो. आणि हे बघ, आम्ही सगळे तुझ्या बरोबर, तू काही काळजी करू नको. श्री, ताईशी बोलू का रे मी? मला चैन नाही पडत. तू बोल तिच्याशी. नक्की ना? नक्की. थँक्यू श्री, तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं रे मला. मी आत्ता जाते आणि बोलते ताईशी. ठेव मी? हो ठेव. बाय. बाय. हा जानवी, ऐक ऐक ऐक, मी तुझा फार वेळ घेणार नाही, मला फक्त त्या प्रद्युम्नचा नंबर पाठव ना जरा. मी तुला सांगतो, सगळं सांगतो. हा प्लीज पाठव मला. थँक यू. जानवी इतकी सुंदर दिसत होती ना बहिणी, काय सांगू तुम्हाला. आपलीच दृष्टीला गेल पोरीला. बरं मी काय म्हणते, मटकी भिजत घालू का? म्हणजे संध्याकाळी काढून ठेवली ना तर उद्या मोड येते. बहिणी काय झालं? काही नाही. हो, लक्ष नाहीये तुमचं. काही नाही ग. बहिणी काय झालं? ताई मला बोलायचंय तुझ्याशी. सगळं झाल्यावर मी जरा कपडे वाळत घालून आले. थांब इंदे, तू काही परकी नाहीयेस, तुझ्यापासून काय लपायचंय? काय सगळं झाल्यावर ताई? मी काय विचारलंय का तुला? अगं मग विचार ना. मला काही सांगायचं नाही असं ठरलंय तुझं. सो कुणी सांगितलं तुला? कुणी नाही ताई. मला मला आयुष्यात पहिल्यांदाच इतका आनंद झालाय कशाचा तरी. हे काही खरं नाहीये सरे. असं का वाटतंय तुला? तुझा स्वभाव मला, मी जशी आहे तसं स्वीकारणार आहे कोणीतरी या जगात. सरे अगं, आम्ही सगळ्यांनी तुला तू जशी आहेस तसं स्वीकारलंय की? पण प्रॉब्लेम तो नाहीच आहे, प्रॉब्लेम तू पटवून घेतेस की नाही हा आहे. आणि तुला नाही जमत ते. सरे अगं, लग्न म्हणजे जुळवून घेणं आहे, लग्न म्हणजे पावलो पावली तडजोड आहे, लग्न म्हणजे स्वतःचं म्हणणं बाजूला ठेवून संसारासाठी इच्छेला मुरड घालणं आहे. लग्न केलं की मला काय हवंय हे सगळ्यात शेवटी येत. हे जमणार आहे का तुला? अगं लहान वयात लग्न झालं ना तर सोपं असतं, स्वतःच्या मनाला बदलता येतं, परिस्थितीशी जुळवून घेता येतं, मनाला मुरड घालता येते. आता या वयात तुला हे सगळं जमणार आहे का? सरे तुझं आता सगळं ठरलेलं आहे, आणि हे सगळं नवऱ्यासाठी सोडणं जमणार आहे का तुला? सरे अगं, संसार फक्त नवऱ्याशी नसतो ना ग करायचा, सासरच्या माणसांना धरून समजून घ्यावं लागतं, आपल्या आवडीनिवडींना मुरड घालायला लागते. आता या वयात हे सगळं जमणार आहे का तुला? आता आता पुन्हा हस करून घ्यायचंय का ग तुला? झालं एवढं पुरे नाही झालंय का? ताई तुला आनंद नाही झालाय? सरे मला मला तुझी काळजी जास्त वाटते ग. जान्हवी म्हणते कधी कधी झोकून द्यावं स्वतःला. जान्हवी तुला 2 वर्ष ओळखते, मी तुला तुझ्या जन्मापासून ओळखते सरे. नाही पण. नाही नाही, तुला जे पटतंय तेच कर तू, फक्त मला हे सगळं पटत नाही एवढंच सांगते मी तुला. सरे बेबीचं जे झालं ते तुझं होऊ नये एवढीच इच्छा आहे ग माझी. बेबीला निदान हक्काचं माहेर तरी होत, तुला तेही नाही आहे ना ग. आणि लग्नानंतर तू ना इकडची ना तिकडची अशी अवस्था झाली ना तुझी, तर नाही पाहणार मला.
तरी रोने बोललाच होता मला. आय कुठल्या बी काम वाल्या टिकू देत नाही म्हणून. आता आता या स्वयंपाकीन बाईला आईनं माझ्या समोरच हाकलवून दिलं. काय आम्ही स्वयंपाक शिकायला ना तयार आहे, पण आज ठरलं आणि उद्या जमलं असं इतकं सोपं नाही ना ते. मला जरा येळ लागल की नाही. तोवर काय बाप आणि रोण्याचे जेवणाचा हाल करायचे का हो. आता आईनला बिन नाही होत, त्यांची कंबर ना सारखी धरलेली असते. काय करायचं मग तुम्हीच सांगा. आता मला सांगा, पोटाला चार घास हवेत का नको. आपण आपलं मरमर काम करायचं आणि घरी आल्यावर उपाशी राहायचं, ह्याला काही अर्थ आहे. पण आईनला कसं समजवणार, अहो ते ऐकतच नाहीत कोणाचं. बस त्यांचं जे ठरलंय ना तसंच व्हायला पाहिजे. आता त्यांना बी कळायला पाहिजे ना. काय करू काही कळतच नाही, एकदम एकदम डोकं बंद पडलंय माझं. सुनीता मला एक सांग, ह्या मंदाताईंना तू बाबा आणि पिंट्या नसताना आणलं होतस का? हा म्हणजे आता त्यावरून उगाच राडा नको व्हायला म्हणून मग. ती चूक केलीस तू. म्हणजे गरम. सो मिस्टर प्रद्युम्न बोला. नाही तुम्ही पप्पूच म्हणा. अरे हा प्रद्युम्नची सवय नाही आहे मला. हो पण तरी नाही म्हणजे पप्पू म्हटलं ती कसं जवळचं वाटतं ना. हो हो पण आणि तसंही आपण जवळ येतोच आहोत ना. येतोय ना. हो हो हा मी बोललो सरस्वतीला की मला पप्पू म्हण, पण ती म्हणते की प्रद्युम्न म्हटलं की कसं आदरार्थी वाटत. मी तिला म्हटलं की आदर मनात असायला हवा ना, हा कोणत्याही नावाने मारा नाही का. तुम्ही मला पप्पूच म्हणा, मला आवडेल ते. नाहीतर मग पप्पू काका म्हणा. काका हो, माझ्या नात्यातली तुमच्या वयातली मुलं मला काकाच म्हणतात. आणि तसंही मावशीचा नवरा म्हणजे काकाच नाही का. सॉरी म्हणजे होणारा. आय एम सॉरी म्हणजे म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम नाही ना या स्थळाबद्दल. हो ऍक्च्युली माझं काय झालंय की ते स्वतःच्याच लग्नाची बोलणी अजून केलेली नाहीत ना कधी, त्यामुळे जरा नर्वस झालोय मी. मी खूप सुखी ठेवेन. हा सरूला आय मीन सरस्वतीला खूप सुखी ठेवेन मी. ऍक्च्युली सरस्वतीला जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं ना तेव्हाच मला ती आवडली होती, पण त्यानंतर आमचं काही जुळलं नाही. पण मी त्यानंतर एकही मुलगी बघितली नाही, मुली पाहणंच बंद केलं. पण मला तीच आवडली होती, म्हणजे मी तिच्या श्रद्धास्थानाला ठेच पोचवली. पण मी आता चूक सुधारायला तयार आहे. मी काही अत्यानंद महाराजांचं भक्त नाही आहे, पण तिने त्यांना मानणं सोडावं असं काही माझं म्हणणं नाही. आय मीन मला काय म्हणायचं आहे तुम्हाला कळतंय ना. हो 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 मला कळतंय. एक्सलेंट. मग आता पुढे कसं जायचं? कुठे अहो कुठे काय, सरू मावशी बाबतीत. हो सरू बद्दल ना. हो ऍक्च्युली ती बोलली माझ्याशी.
खूप वेळ बोलली. तुम्ही तिला रेडिओ घेऊन दिलाय. थँक्यू व्हेरी मच. ती सतत तुमच्याबद्दलच बोलत होती. तुम्हा दोघांवर खूप प्रेम आहे होती सर. खूप प्रेम करते ती. आणि प्रेम काय हो, आयुष्यात एकदाच मिळत. त्याला काही वयाचं असं बंधन नसतं. कुठल्याही वयात प्रेम मिळू शकतं. आयुष्याच्या अशा संकटात आपण असे गुंफले गेलेलो असतो आणि समोर असं प्रेम येतं ना तेव्हा. हो सॉरी, कशाबद्दल बोलत होतो? सरस्वती. हो हो येस. मग आता सगळ्या पुढच्या गोष्टी कशा ठरवायच्या? तुम्ही सांगा आता काय ते. मी तयार आहे. हॅलो श्री. हा काय पप्पू? नाही नाही अरे, मी सहज फोन केला होता. उशीर झालाय, तू आला नाहीस ना म्हणून. अरे खरंच, चालू दे तुझं, चालू दे. हो आल्यावर बोलूया. काही नाही रे खरंच. चल ठेवते, बाय. काय चुकलं वहिनीचं? बरोबरच बोलली ती. हो ना, त्यांना तिची काळजी आहेच ना. सरूला काय वेळ लागलाय का? बघा ना, आता या वयात हे सगळं. तर राम राम करून चांगलं जगते ना घरात. जग म्हणा, कशाला जीव दुःखात टाकायचा तिला? आणि लग्न करून काय भलं होणार आहे तिचं? लग्नाबद्दलच्या सगळ्या कवी कल्पना आहेत तिच्या. वहिनी म्हणते ना तेच बरोबर. लग्नानंतर तडजोड ही आलीच. आणि तो पप्पू, त्याचे आई वडील कसे आहेत ते? कशी राहणार तिच्या घरात? सासू तर जीव खाईल तिचा. कळत नाहीये का हे सरीला? मूर्खपणा नुसता. वंस जाऊ दे ना, आपण नको ह्यात पडायला. नको पडायला म्हणजे? इतके दिवस ती मूर्खपणा करत होती म्हणून आपण दुर्लक्ष केलं. पण आता ही गोष्ट जर ती सिरियसली ठरवत असेल तर आपण काहीच बोलायचं नाही. हा म्हणजे गरज असेल तर बोलू ना. हे बघ, मी आत्ता नर्मदा वहिनीच्या बाजूने. सरीला राग आला तरी चालेल, पण तिचा हा मूर्खपणा मला अजिबात आवडत नाही. आणि हे सांगायला मी मागे पुढे बघणार नाही. श्री अरे राहू देते, तू मला सांग ना काय झालं. तुला बरं वाटतंय का? हे आता असं होत राहणार ना श्री. काय तू मला रात्री काल बोलली पण? अरे श्री, तू काय करणार होतास कळल्यावर? आता दुखतंय मला म्हटल्यावर मला सोसावं लागणार होतं की नाही? आई होणं सोपं नसतं असं म्हणतात ना, म्हणायला लागलंय मला. पण मला सांगायचंच तरी ना, मी तुझ्या बरोबर थांबलो असतो. आता तू प्रद्युम्न बरोबर मीटिंग मध्ये होतास की नाही? बरं राहू दे, मला सांग ना काय झालं. मला आवडले ते. श्री हा म्हणजे पप्पू वाटतात तेवढे मठ्ठ नाहीयेत. पप्पू असतेच मला म्हणाले की तुम्ही पप्पू म्हणा. काय सांगतोयस? हा ते म्हणाले की पप्पू मध्ये आपुलकी वाटते, आपलंस वाटत. सेन्सिबल आहेत पण ते. खरंच
एकतर एवढ्या शॉर्ट नोटीस वर ते मला भेटायला आले. खरंय रे, म्हणजे त्यांनाही बघ वाटत असणार आहेच. सरुमावशी बाबतीत ना ते खूप सिरियस आहे. हो आणि सरुमावशी इतके निर्मळ सुद्धा.